ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक उपक्रम राबवणार आहे। त्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन आणि उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यात पार पडले। राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष विजय डाकले यांनी सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव येथील स्मारकाचे दायित्व पुरातत्व विभागाकडून घेतले आहे। त्याचे पूर्ण दायित्व त्यांनी स्वीकारून वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते पार पडले। या ऐतिहासिक उपक्रमामुळे आपल्या महापुरुषाचा वारस जतन होण्यास मदत होईल अशी भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली। पुढे ते म्हणाले की विजय डाकले सारखे कार्य इतरांनीही करावे आणि आपला इतिहास आणि त्यांचे कार्य जतन करावे। आज सकाळी आदरणीय माननीय शरद पवार साहेब हस्ते व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन झाले। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव सातारा येथील जन्मस्थळ स्मारकाची जबाबदारीने संपूर्ण दायित्व विजय बापू डाकले यांनी घेतले आहे। वर्षभर दर महिन्याला विविध सामाजिक उपक्रमांच्या शुभारंभाची सुरुवात करण्यात आली। साहेबांनी यावेळी उपक्रमाची माहिती तर घेतलीच आणि अगोदर राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती घेऊन कौतुकही केले। आम्हाला पुढे काम करण्यासाठी साहेबांनी शुभेच्छा दिल्या। या उपक्रमामुळे आम्हाला चांगले काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली अशी भावना विजय डाकले यांनी व्यक्त केली। या उपक्रमासाठी राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, गडप्रेमी दत्तात्रय जोरकर यांचे मोलाचे सहकार्य झाले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते मार्गदर्शक अंकुश काकडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले, नगरसेविका प्रिया गदादे पाटील, शिवाजी गदादे पाटील, सचिन डाकले इत्यादी उपस्थित होते। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जो विविध उपक्रम राबवणार आहोत त्या उपक्रमाच्या व्हिजन डॉक्युमेंटचं उद्घाटन प्रकाशन आज आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव सातारा या ठिकाणी असलेलं सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ स्मारक याची संपूर्ण दायित्वाची जबाबदारी ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं आम्ही घेतलेली आहे आणि छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या वारशानुसार काम करणारे लोकनेते म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ओळखलं जातं आणि त्यांच्या विचारांना फॉलो करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या वर्षभरात दर महिन्याला आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवणार आहोत। ते सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, वंचितांसाठी असतील, गोरगरिबांसाठी असतील, या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आदरणीय साहेबांनी याची माहिती घेतली आणि आमच्या या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या। निश्चितच हा आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक आनंदाचा आणि ऊर्जा देणारा क्षण होता, त्यानुसार आम्ही आज यापुढे काम करणार आहोत।